गुड मॉर्निंग, मी मनाली, न्यूज 18 लोकमत मध्ये आपलं स्वागत. आपण पाहता सकाळच्या बातम्या. सकाळचे 8 वाजलेले आहेत. आताच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या या बुलेटिन मध्ये पाहणार आहोत. आणि सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी, ती म्हणजे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे. लातूर ते CSMT एक्सप्रेस मध्ये बिघाड झाल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली असून बदलापूर अंबरनाथ दरम्यान इंजिनमध्ये बिघाड झालेला आहे. कर्जत कल्याण दरम्यानच्या गाड्यांवर त्याचा परिणाम झालेला पाहायला मिळतोय. ऐन गर्दीच्या वेळेस मध्य रेल्वेच्या प्रवाशांना खोळंबा झालेला आहे. बदलापूर अंबरनाथ दरम्यान इंजिनमध्ये बिघाड झाल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे. लातूर ते CSMT एक्सप्रेसमध्ये बिघाड झालेला असून बदलापूर अंबरनाथ दरम्यान इंजिनमध्ये बिघाड झालेला आहे. आणि त्यामुळे आता कर्जत कल्याण दरम्यानच्या गाड्यांवर परिणाम झालेला आहे. ऐन गर्दीच्या वेळेस मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा खोळंबा झालेला आहे. तर आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड आपल्यासोबत आहेत. थेट गणेशकडे जाऊयात. गणेश, साधारण किती वेळ लागेल गाड्या सुरळीत होण्यासाठी? मनाली आता एक तास होत आला. लातूर एक्सप्रेसचं जे इंजिन आहे त्याच्यामध्ये बिघाड जो झाला आहे त्याच्या दुरुस्तीचं काम रेल्वे प्रशासनानं हाती घेतलेलं आहे. आणखीन अर्धा तास लागण्याची शक्यता आहे. मात्र जर दुसरं इंजिन येऊन या इंजिनला बाजूला काढत नाही तोपर्यंत रेल्वे सेवा सुरळीत होणार नाहीये. मात्र समाधानाची बाब अशी आहे की कल्याणच्या पुढे जी काही सेवा आहे ती सुरळीत सुरू आहे. कसाऱ्याची सेवा देखील सुरू आहे. मात्र कर्जतहून मुंबईच्या दिशेने, बदलापूरहून मुंबईच्या दिशेने जाणारे जे चाकरमानी आहेत, कारण सकाळची वेळ आहे, आपल्याला माहितीये कामाला जाणाऱ्या लोकांची घाई असते, त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी ही प्रत्येक रेल्वे स्थानकावर आहे. त्याच्यामुळे अजून अर्धा एक तास लागण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे प्रवाशांची गर्दी या स्थानकावर वाढण्याची शक्यता आहे. म्हणाले अगदी बरोबर. पण ऐन पीक वेळ आहे, खरं तर ऑफिसला जाण्याची वेळ आहे आणि त्याच दरम्यान हा बिघाड झाल्यामुळे इतर गाड्यांवर खूप परिणाम झालेला आहे. त्यामुळे नेमका हा स्लो ट्रॅक आहे, फास्ट ट्रॅक आहे, स्लो ट्रॅकवरच्या गाड्या फास्ट ट्रॅकवर वळवल्या जाणार आहेत का, असे काही चेंजेस रेल्वे प्रशासनानं केलेत का? असं काही नाहीये म्हणाली, कारण हा कर्जत आणि बदलापूरच्या दरम्यानचा जो ट्रॅक आहे त्या एकाच ट्रॅकवर दोन्ही फास्ट आणि स्लो दोन्ही गाड्या चालवल्या जातात. आणि त्याच्यामुळे कल्याणच्या पुढे जर लोकल निघाली किंवा इंजिन निघालं तर ते साइडिंगला टाकता येईल आणि नंतर ही सेवा सुरळीत करता येईल. मात्र सध्या तरी रेल्वे सेवेवर त्याचा परिणाम झालेला आहे आणि नाहक त्रास चाकरमान्यांना सहन करावा लागतो सकाळच्या वेळेस, कारण कामाला जायची घाई आहे. म्हणाली धन्यवाद गणेश या सविस्तर माहितीसाठी.